त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप हा निखळलेला आहे. 100 वर्ष टिकण्याचा दावा खरं तर केला होता आणि तो आता दावा फोल ठरलाय. प्राचीन स्वयंभू ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाचा शिवपिंडीचा वज्रलेप हा निखळलेला आहे. पुरातत्व सर्वेक्षण विभागाला अपयश आल्याच्या चर्चा सुद्धा आता केल्या जात आहेत. 2023 मध्ये शिवपिंडीची झालेली झीज शास्त्रीय पद्धतीने वज्रलेपाने भरून काढली होती आणि 100 वर्ष पिंडीची झीज होणार नाही असा सुद्धा दावा यावेळेला केलेला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी याबाबतची दखल घेत शिवलिंगाचं जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.